नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कुडाळ रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे आणि इथूनच अगदी जवळच असलेलं एक ठिकाण आहे ते म्हणजे कविलगाव। तिथे साईबाबांचं सगळ्यात भारतातील सगळ्यात पहिलं जुनं मंदिर आहे, तिथे आपण भेट देणार आहोत। सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते मंदिर कसं आहे, काय आहे, हे सगळं बघायला मिळणार आहे। तिकडचे त्या मंदिराचं बांधकाम कोणी केलं, ते साईभक्त कोण आहेत, हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये। आता तुम्ही बघताय कुडाळचं रेल्वे स्टेशन हे आहे, हे बघा पाठी दिसतंय, हे रेल्वे स्टेशन आहे आणि आसपासचा परिसर बघताय। कुडाळ रेल्वे स्टेशनचा परिसर, या साईडने मुंबई गाडी इकडून येते आणि या साईडने अशी गाडी मडगाव साईडला जाते आणि आपल्याला जायचं आहे ते साई मंदिर तिकडेच आहे, जवळच आहे। इथून बाहेर पडल्यानंतर आपण जाऊ शकतो। सो चला तिकडे जाऊया आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये साई मंदिर कसं आहे त्याचा संपूर्ण तिकडचा नजारा दाखवूया। सो व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा। सो मित्रांनो, कुडाळ रेल्वे स्टेशनतून बाहेर पडणार ना तुम्ही तर अशा प्रकारचा हा कच्चा रोड आहे आणि समोरच तिकडे बघा सुस्वागतम साई दरबार कविलगाव नेरूर लिहिलेलं आहे आणि त्या खाली लिहिलेलं आहे भारतातील सर्वात पहिले साई मंदिर। इकडून समोर या गेटवरती तुम्ही जर बघाल साई मंदिर 500 मीटरवरती आहे, सरंबळ 8 किलोमीटरवरती आहे, नेरूर 7 किलोमीटरवरती आहे, सोनवडे गाव 6 किलोमीटरवरती आहे, वालावल 12 किलोमीटरवरती आहे आणि आंगणेवाडी मित्रांनो 32 किलोमीटर इथून आहे असं दाखवत आहे। सो असा हा गेट आहे आणि इथून आपल्याला एंट्री करायची आहे। तर मित्रांनो, बघताय आपल्या कोकणची काळी मैना म्हणजे करवंद, ती आता कशी फुलले बघा। आणि मित्रांनो, आम्ही इकडून रस्त्याने चालतोय ना तर काजूची मोहर आलेला आहे। इकडे आपले जे काही करवंद वगैरे आहेत, करवंदीच्या ह्या झाळी आहेत, त्यांना पण मस्तपैकी फुलं वगैरे आलीत बघा। आणि हे सगळं बघत बघत आम्ही चाललोय त्या मंदिराकडे आणि इकडे आलोय तर या सगळ्या गोष्टी बघायच्या। सो तेच बघत बघत ह्या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही चालत चालत चाललेलो आहोत ते साई मंदिराकडे। हे बघा, हे काजू पण बघा किती मस्त त्यांना मोहर आलेला आहे। एक 15-20 दिवसामध्ये नाही, एक महिन्यामध्ये ह्याला काजूच्या बिया लागतील लवकरच। आणि या परिसरामध्ये मस्त घमघमाट सुटलेला आहे या मोहराने। मित्रांनो, बघताय तुम्ही कविलवाडीच्या साईडला याल तुम्ही, इकडे तर पुढे एक फाटा लागतो, त्या फाटाच्या इथे तुम्ही 100 मीटर तुम्ही कुडाळ स्टेशनपासून तुम्ही आतमध्ये याल ना तिथून त्या गेटच्या इथून, तर तुम्हाला असा प्रकारचा एक फाटा लागेल। लेफ्ट साईडला इकडे रस्ता गेला आहे, राईट साईडला गेला आहे तर साई मंदिराकडे इकडे लिहिले बघा 400 मीटर साई मंदिर आहे ते। काजूची झाडं बरीच आहेत मित्रांनो, इकडे बघा काजूच्या बिया पण लागलेत, तुम्हाला दाखवतो। मग अशी तिकडे मोहर बघितला ना, आता इकडे बघा ह्या बिया पण लागलेत। हा लवकर आले, हा हलवा काजू आहे बहुतेक, म्हणजे लवकर येतात काजू, त्यांना हलवे काजू असं म्हणतात। सो मित्रांनो, आपण बघताय इकडे साई मंदिर या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। इथे माडदडकर वाडी आहे, इथून आपण आता लेफ्ट साईडला जातोय आणि हा आसपासचा परिसर आहे। समोर आहे ते साई मंदिर। मंदिर कसं बांधलंय बघा, त्याची बांधणी कशी आहे, आपल्या कोकणातली जी घरं असतात ना कौलारू उतरती छपराची, तशी ही घरं आहेत मित्रांनो आणि त्याची कौलारू हे मंदिर आहे। आणि बघताय आसपासचा परिसर एकदम हिरवागार परिसर आहे आसपासचा, इकडे झाडं वगैरे लागलीत बघा। आता इकडे माहिती आपण थोडीशी बघूया, साईबाबांनी दिलेल्या 1 रुपयातून साजरा झालेला पहिला श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव। बघताय मित्रांनो इथे काय लिहिले आपण वाचूया, हे बघा तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ बघू शकता इथे की काय आहे याच्यामध्ये लिहिलेलं, हे सगळं संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। हे बघा आता इकडे पण दिले बघा, भारतातील पहिले साई मंदिर स्थापना बघा कधी झालेली आहे, स्थापना झालेली 1922 साली। शिर्डी तीर्थक्षेत्र म्हणजे साई भक्तांसाठी ब्रह्मनगरी आणि सिंधुदुर्गातील शिर्डी म्हणजे कविल गावातील साई नगरी असं इथे फलक लागलेलं आहे बघा। आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे कुडाळ रेल्वे स्थानकापासून किती अंतरावरती वगैरे हे साई मंदिर आहे आणि काय आहे त्याचा संपूर्ण इतिहास इथे संपूर्ण सांगितलेला आहे।
लाइटिंग बघा, सिंपल लाइटिंग केलेली आहे. खूप प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे मित्रांनो. इकडे भाविकांची तेवढी गर्दी नाही, परंतु खूप जुना मंदिर आहे. ॲक्च्युली हा मंदिर बऱ्याच लोकांना परिचित नसेल, त्याच्यामुळे लोक इथे येत नसेल. स्टेशनपासून अगदी जवळ असून सुद्धा लोकांची गर्दी तेवढी इथे नाही आहे. हे बघा बाहेरून दिसणारं मंदिर कसं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. सो मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये एंट्री करतो आहे. आपण बाबांचं दर्शन घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या इथं पादत्राणी म्हणजे आपले चप्पल वगैरे आहेत तिथे काढायचे आहेत, आणि नंतर आतमध्ये जायचं आहे. इथे घंटा आहे, पहिली घंटा वाजवूया, नंतर मोठी. हां मस्त. आणि हे बघा, भारतातील पहिले साई मंदिर, इथे बोर्ड पण लावलेला आहे. आणि हा मुख्य प्रवेशद्वार, त्यातून आतमध्ये आपण चाललो आहे. हे बघा, संपूर्ण आतमधलं जेवढं पण बांधकाम आहे ते लाकडी बांधकाम आहे. आणि संपूर्ण आतमध्ये या परिसरामध्ये पूर्ण थंडावा आहे, गार परिसर आहे. आणि हे बघा बाबांचं दर्शन. मित्रांनो, मंदिराच्या मुख्य गाभाराच्या बाजूलाच हे एक संग्रहालय आहे. त्याच्यामध्ये श्री गणेशाच्या मूर्त्या आहेत, काही लाकडी मूर्त्या आहेत त्यांना रंगवलेल्या वगैरे आहे. दादा माळ्यांच्या जे चतुर्थी त्यांच्या घरी असायची, त्याच्या तिथल्याच ह्या मूर्त्या त्यांनी संग्रहित केलेल्या आहेत. आणि त्यांच्या काही आठवणीतल्या काही वस्तूसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत पाठच्या साईडला. सो तुम्ही इथे दर्शन घ्याल, त्यानंतर तुम्ही इकडे येऊन ह्या वस्तूसुद्धा बघू शकता. हे पाठी छोटंसं संग्रहालय आहे. हे बघा, पाठीमागे अजून एक साईबाबांची मूर्तीसुद्धा आहे या संग्रहालयामध्ये. बारीक कोरीव काम करून बनवलेल्या सुद्धा काही वस्तू आहेत, त्या इथे संग्रहित केलेल्या आहेत. मित्रांनो बघता, ही मूर्ती सुद्धा दत्तगुरूंची लाकडामध्ये बनवलेली आहे, त्याला नंतर कलर केलेल्या. बघा कशा प्रकारे हुबेहूब वाटणारी ही मूर्ती, लाकडामध्ये बनलेली असं वाटतच नाही. हे मित्रांनो बघता, हे माडेबुवांचं दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे. ज्यांनी जे खरे साईबाबांचे भक्त होते त्यांचे हे पादुका आहेत. मित्रांनो बघताय, त्यांचं आपण दर्शन घेतो आहे. आणि हा सगळं त्यांचा इथल्या सगळ्या जुन्या आठवणी, त्यांचं हे सगळं संग्रहालय आपण बोलू शकतो. त्यांच्या सगळ्या जुन्या वस्तू आहेत सगळ्या लाकडामध्ये बनवलेल्या, आणि सगळ्या त्यांनी संग्रहित केलेल्या आहेत या मंदिरामध्ये. इकडे पण बघताय गणपतीच्या ह्या मूर्त्या आहेत. मला वाटतं ह्या मूर्त्या गणपतीच्या त्यावेळेस त्यांनी बनवलेल्या, गणेश चतुर्थी असेल त्यावेळेस त्याची स्थापना केलेली आहे, परंतु त्यानंतर ते विसर्जित न करता त्यांनी इकडे ठेवलेले आहेत. आता बघताय इकडे पालखी पण आहे. आणि हा आसपासचा परिसर मित्रांनो बघताय कसा आहे. वरती हे सगळं लाकडी बांधकाम आहे, सगळे जे खांब वगैरे आहेत ना मधले, हे सगळे वरती पण जेवढे भाल वगैरे आहेत ते सगळे लाकडाचे आहेत. आणि हा संपूर्ण परिसर किती प्रसन्न करून टाकणार आहे मित्रांनो. एकदम थंड असा हा परिसर आहे, आणि खूप छान वाटतं इथे, प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्यानंतर. आपण आता बाहेर जातो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलं हे साई मंदिर, परंतु हे साई मंदिर खरं दाखवण्यासाठी आपल्या संदेश दादांनी आपल्याला इकडे घेऊन आला. सो हे मंदिर त्याने ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याच्या चॅनलवरती ऑलरेडी तो व्हिडिओ आलेला आहे, मी सुद्धा बघितलेला आहे. तर दादाला विचारूया की या साई मंदिराबद्दलचा काय इतिहास आहे, कारण आपण ते तिथले त्यांचे नाते होते ते आपल्याला भेटलेले आहेत दादा. तर आपल्याला थोडक्यात सांगावं की हे मंदिर त्याचा काय इतिहास आहे थोडक्यात. ॲक्च्युली हे जे मंदिर बांधलं आहे ते दादा माडीये म्हणून आहेत होते, त्यांनी हे बांधलं. कुठल्या साली बांधलं त्याचं ॲक्च्युली मला एक्झॅक्ट माहीत नाही. ते 1932 काय 32 आहे 22 आहे 22 1922 साली हे मंदिर बांधण्यात आलं असं सांगितलं जातं. आणि दादा माडीये यांना, सॉरी, रामचंद्र रावजी माडीये उर्फ दादा माडीये यांनी हे मंदिर बांधलं. दादा माडीये हे साई भक्त होते. ते साईबाबा हयात असताना शिर्डीला पायी पायी चालत जायचे. इकडच्या काही स्थानिक लोकांना घेऊन ते शिर्डीला, मुंबईमध्ये जाऊन परत पुढे नाशिकला, शिर्डीला वगैरे जाऊन यायचे. आणि साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी हे मंदिर बांधलं असं त्यांचे नातू राजन माडीये यांनी मला गेल्या विजिटमध्ये सांगितलं.
नरशी ही गोष्ट आहे आणि भारतातलं सगळ्यात पहिलं साई मंदिर आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. माहिती नाही. साईबाबांचे भक्त भरपूर भारतवर्षात. सो दादा, ऍक्च्युली हे मंदिर खूप पुरातन आहे, त्याला खूप मोठा इतिहास आहे. शिर्डीच्या साई मंदिरापेक्षा हे खूप पुरातन मंदिर आहे, परंतु इकडे तेवढी लोकांची वर्दळ नाही, म्हणजे पर्यटक लोक येत नाही इकडे दर्शनासाठी, भाविक येत नाही. तर हे मंदिर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ऍक्च्युली हे खरी गोष्ट आहे, पोहोचलं पाहिजे, कारण भारतातलं पहिलं साई मंदिर आहे. आता शिर्डीला वेगळं स्वरूप आलंय, पण या जागेला देखील सिंधू शिर्डी म्हणून ओळखलं जातं. सिंधू शिर्डी म्हणून. तर इथे देखील या, काही बरेच लोक म्हणतात की शिर्डी वही जाते जिने बाबा बुलाते. आता मी तर असं म्हणेन की ही देखील एक स्पेशल जागा आहे साईबाबांची. साईबाबांची नक्कीच. जे साई वही आते जिने बाबा बुलाते, बाबा बुलाते. नक्कीच जे साई भक्त असतील मित्रांनो, ते हा व्हिडिओ जेव्हा बघतील ना, तर त्यांना नक्कीच वाटेल की आपण ह्या मंदिराला भेट द्यावी. सो मित्रांनो, हे असेच मंदिर आपल्या कोकणामधील वगैरे आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आपण प्रयत्न करतोय, आणि त्यासाठी आपले सगळे मित्र प्रयत्न करतात. सो तोच हा एक उद्देश आहे ह्या व्हिडिओ बनवण्याचा. मित्रांनो, आता आपण चाललोय जिथे दादा माडेंची समाधी आहे. जे खरे साई भक्त होते त्यांनी हे मंदिर बांधलं 1922 साली, आणि त्यांचं हे इथं तर समाधी आहे. आपण तिकडे जाऊया, त्यांचं दर्शन घेऊया. मंदिरापासून हे बाहेर आहे थोडं, इकडे मंदिर त्या साईडला आहे, आणि मंदिराच्या इथून बाहेर तुम्ही पडाल तर समोरच हे समाधीचं ठिकाण आहे. आता आपण आतमध्ये चाललो आहे. बघताय मित्रांनो, आत्ताच ही सकाळी पूजा वगैरे झालेली आहे, सगळे दासवंदीचे फुलं आणि इकडे सगळं हे पूजाचं झालेले आहे. आणि हा संपूर्ण परिसर जिथे समाधी आहे त्यांची, वरचं बांधकाम बघा कसं आहे. हा साईबाबांचं जुनं मंदिर, भारतातील सगळ्यात जुनं मंदिर आपण बघितलं. त्याने हा आसपासचा परिसर आहे, त्याच्या बाहेरचा वरांड्याचा हा परिसर, तिथे आम्ही आता आलेलो आहोत आणि आतमध्ये साईबाबांचं आपण दर्शन आत्ताच घेतलेलं आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त काही मोठा नव्हता, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की साईबाबांचं मंदिर, जुनं मंदिर कसं आहे, आतून काय आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ संदेश दत्ताचा ऑलरेडी आलेला आहे त्याच्या चॅनलवरती, परंतु कुडाळला आपण उतरलो तर आपण म्हटलं की का नाही आपणसुद्धा आपण तिकडे भेट द्यावी आणि तिकडे ते साईबाबांचं मंदिर बघावं, म्हणून आम्ही इथे आलो आणि या सगळ्या गोष्टी शूट केल्या, तिकडच्या सगळ्या आठवणी, त्यांचं साहेबांचं दर्शन घेतलं, हे सगळं बघितलं. खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. सकाळ सकाळ आल्यानंतर पहिलं साहेबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण बाकीचे सगळे जे काही कार्यक्रम आपले आहेत, कुठे होणारे काही, ते आपण करणार आहोत. सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि बाजूला एक घंट्याचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.